आज आपण प्राचीन महाराष्ट्राविषयी माहिती बघणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्राचीन महाराष्ट्रामध्ये अं जो कौटिल्याचा अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आपल्याला दिसून येतो तर या दोन प्रदेशातला पावसाच्या प्राण्याचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिसून येतो त्यानंतर पुढे आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारट्ट प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख आपल्याला त्या शिलालेखामध्ये प्राप्त होतो तर तिसरं शतक जे होतं इसवी सन पूर्वच तर त्याच्यामध्ये हा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील सात वाहनांच्या नाणे घाटातील लेखात महारट्ट म्हणजे ज्याला ज्याला मराठा किंवा महाराष्ट्र महारट्ट असा उल्लेख आपल्याला आढळून येतो म्हणजे इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात सुद्धा दर इसवी पूर्व तीनशे पासष्टच्या मध्य प्रदेशातील फेरन स्तंभलेख लक्षात ठेवा राजा श्रीधर वर्माचा सेनापती सत्यनाग हा स्वतःला महाराष्ट्रवादी म्हणतो म्हणजे याचा अर्थ इसवी सन पूर्व तीनशे पासष्ट मध्ये सुद्धा महाराष्ट्र संदर्भात उल्लेख आलेला आहे तर त्या काळातला राजा श्रीधर वर्मन जो आहे श्रीधर वर्माचा सेनापती जो होता सत्यनाग हा स्वतःला महाराष्ट्रवादी म्हणतो चालक्य राजा दुसरा पुल केशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रवी कीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचा आढळते म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर अश्मक आणि अपरांत जे महाराष्ट्रातला एक भाग आहे ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आपल्याला आढळून येते याचा अर्थ तेव्हापासून हा प्राचीन महाराष्ट्र आपला चालू आहे पाच सहा नोंदी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्यावरून लक्षात येतं की प्राचीन महाराष्ट्र किती प्राचीन आहे असं त्यानंतर पुढे आहे सात वाहन कालखंड इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस तर सात वाहनांच्या तीस राजांनी एकूण चारशे साठ वर्ष सात वाहनांच्या तीस राजांनी एकूण चारशे साठ वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले बघा म्हणजे सात वाहन कालखंडामध्ये एकूण तीस राजे होऊन गेले त्यांनी चारशे साठ वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले के जागतिक के नकाशावर महाराष्ट्राला <workitenın> सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे सात वाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणं होईल तर महाराष्ट्रातील पहिलं राजघराणं कोणतं तर सातवाहन राजघराणा जे आहे ते महाराष्ट्राचं पहिलं राजघराणा आहे उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण ही त्यांची राजधानी होती पैठण अर्थात ज्याला आपण प्रतिष्ठान येत्या काळामध्ये म्हटलं जायचं तर पैठण ही त्यांची राजधानी होय आता याच्यामध्ये कोल्हापूर पैठण कराड नाशिक भोकरदन येथील पुरातत्वीय उत्खनन जर आपण पाहिलं तर सात वाहनांचा इतिहास आपल्याला दिसून येतो यामध्ये ज्या लेण्या आहेत उदाहरणार्थ कारले भाजे बेडसे पितळखोरे अजंटा कान्हेरी इथल्या लेण्या चैत्य विहार शिलालेख गुन्हाड्याची बृहत कथा राजा हाल याचा सप्तशती गाथा सप्तशती हे सगळे आपण जर पुरावे संदर्भ जर पाहिले साहित्य पाहिलं प्रवास वर्णन पाहिली तर या सात वाहन राज्यांची आपल्याला माहिती यामधून दिसून येते आता सात वाहन राजवंश जे आहे त्याच्यातले प्रमुख राजे कोणते होते ते सुद्धा बघणं गरजेचं आहे तर या सात वाहन राजवंशातील प्रमुख राजे त्याच्यामध्ये आहे सातवाहन राज्यातील प्रमुख राजे कोणते आहेत तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सिमुक सिमुक नावाचा राजा सातवाहन राजवंशाचा हा संस्थापक होता दक्षिण पथपती असं त्याला पद देण्यात आलं होतं कि बिरुद जसं आपण महात्मा लोकमान्य लोकनायक राजनायक ही जशी बिरुद लावतो तशी सिमुख नावाच्या राजाला दक्षिण पथपती असं म्हटलं जायचं तो दक्षिणेतला खऱ्या अर्थाने पथपती आहे असं म्हटलं जातं सिमुक नंतर त्याचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला हा जवळपास अठरा वर्ष अठरा वर्ष होता सात कर्णींचा प्रथम सिमुखचा मुलगा सात कर्णी प्रथम कोण होता सिमुकचा मुलगा तर सातवाहन राजवंशाचा संस्थापक विचारला तर सिमुक सिमुख नंतर कृष्ण हा त्याचा भाऊ अठरा वर्ष गादीवर राहिला सातकर्णी प्रथम मध्ये सिमुखचा मुलगा राजा हाल गाता सप्तशती हा काव्य संग्रह गौतमी पुत्र सात करणे त्रिसमुद्र तोय पित वाहन नावापुढे आईचा उल्लेख बघा गौतमी पुत्र सात त्याच्या बाबतीत असं म्हटलंय की त्रि त्रिसमुद्र तोये पित वाहन तर तीन समुद्राचे पाणी पिऊन आलेला गोड्यावर स्वार असलेला असा त्याचा अर्थ होतो त्याच्या नावापुढे आईचा उल्लेख दिसून येतो गौतमी पुत्र म्हणजे त्या काळात सुद्धा अं सात करणे राजांमध्ये सात वाहने राजांमध्ये गौतमी पुत्र असा उल्लेख आलाय नंतर या सात वाहन घराण्यातला शेवटचा राजा कोणता जे तीस राजे झाले जवळपास जा ओके तर त्या तीस राजांमध्ये शेवटचा राजा कोणता असा जर प्रश्न आला तर यज्ञश्री सातकर्णी शेवटचा राजा अं शकांची आक्रमणे सततची युद्धे दुर्बल वारसदार विशाल साम्राज्य यामुळे सात वाहन सत्तेचा नाश झाला सात वाहन सत्ता का नाश पावली तर ते ही त्याची कारण आहे सात वाहन राजे वैदिक धर्माचे अनुयायी होते पुरस्कर्ते होते स्तूपाची निर्मिती त्यांनी केली कुठे कुठे केली अजंठा कारले भाजे आणि नाशिक भित्तीचित्र कुठे आढळतात त्यांनी केलेली अजंठा वेरूळ कारले जुन्नर पितळखोरा आणि स्तूप जे तयार केले ते अजंठा कार्ले भाजे आणि नाशिकच्या लेणींमध्ये आता हे सातवाहन घरानंतर सातवाहन घरानं महाराष्ट्रामधलं संपुष्टात आलं आणि त्यानंतर मग वाकाटक घरानं त्यानंतर वाकाटक घराणं आलं सातवाहन साम्राज्याच्या असताना वाकाटक घराण्याचा उदय झाला तर तत्कालीन राजकीय परिस्थिती काय होती तर विंध्यशक्ती शक्ती वाकाटक घराण्याचा संस्थापक होता तर विंध्य शक्ती जसं सिमुख नावाचा राजा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता तसं वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता तर विंध्य शक्ती विंध्यशक्तीचा जो पुत्र होता त्याचं नाव प्रवर सेन हा सर्वात वाकाटक सर्वात बलशाली राजा प्रवर्सेनचा मृत्यू झाला आणि त्याच्या साम्राज्याची वाटणी झाली विभागणी झाली गौतमी पुत्र व सर्वसेन या दोन पुत्रांमध्ये झाली त्यांच्या दोन शाखा होत्या ज्येष्ठ शाखा वत्सगुल्म शाखा या दोन शाखा कवी कालिदास ज्यांनी मेघ मेघदूत शाखा अं त्यानंतर शाकुंतल यासारखे महाकाव्य ज्यांनी लिहिले असे कवी कालिदास अनेक वर्ष वाकाटकाकडे वास्तव्यास होते याच ठिकाणी कालिदासने मेघदूत नावाचं महाकाव्य रचलेलं आहे त्यानंतर आहे बदामीचे चालुक्य बघा पहिले सातवान घराणं झालं वाकाटक घराणं आलं मग बदामीचे चालुक्य आले, बदा आले वाकाटक नंतर वाकाटकानंतर चालुक्य घराण्याची सत्ता महाराष्ट्रात आली पहिला राजा जयसिंह त्यानंतर पहिला पुलकेशी कीर्तिवर्मन मंगलेश दुसरा पुलकेशी तर अशा पद्धतीने चालुक्य घराण्याची सत्ता महाराष्ट्रात आली तर पहिला राजा जयसिंह आला त्यानंतर पहिला पुलकेशी कीर्तिवर्मन मंगलेश दुसरा पुलकेशी दुसरा पुलकेशी हा सगळ्यात पराक्रमी राजा लक्षात ठेवा प्रत्येक घराण्यामध्ये एक एक पराक्रमी राजा होऊन गेलेला आहे तर दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातला एक बल, जाला पराक्रमी राजा हर्षवर्धन यांचा पराभव त्याने केला पल्लव राजा नरेंद्र सिंह वर्मन पुलकेशीला ठार केले त्यानंतर पहिला विक्रमादित्य विनयादित्य विजयादित्य दुसरा कीर्तिवमन दुसरा हे राजे झाले कीर्तीवमन दुसरा हा चालुक्य घराण्यातला हा शेवटचा राजा राष्ट्रकृत राजा कृष्ण प्रथम याने पराभव करून सत्ता संपुष्टात आणली म्हणजे सातवान घराणं झालं वाकाटक घरानं चालुक्य घराणं त्यानंतर पुढचं जे घराणं आलंय ते राष्ट्रकूट घराणं आता या चालुक्यांचं योगदान काय काय ते बघूया मग नंतर पुढचं घराणं येईल चालुक्यांचं योगदान कवी बिल्लंचे विक्रमांक देवचरित विज्ञानेश्वराचे मिताक्षरा पंपाचे पंप पारायण रामायण सोमेश्वराचे मानसाल्लास अशा ग्रंथांची निर्मिती या काळात झाली बदामी हंपी एहोळ पट्टदकल श्रवणबेळगोळ येथील मंदिरे यांच्या स्थापत्याची प्रगती दर्शवतात तर तुम्ही हंपीला जर गेलात बदामीला गेलात श्रवणबेळगोळ येथे जर गेलात तर त्यांचं योगदान आपल्याला दिसून येतं मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत ही सर्व मंदिरे द्रविड शैलीची आहेत चालुक्य हे वैष्णवपंथी होते म्हणजे विष्णूचे ते भक्त होते तर चालुक्य हे विष्णूचे भक्त आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढे आपण बघतोय पुढे काय माहिती दिलेली राष्ट्रकूट घराणा आलेला आहे चालुक्यांचं पतन झालं सातवाहन आले वाकाटक आले मग चालुक्य आले मग चालुक्यांनंतर राष्ट्रकूट घराणा आलं चालुक्यांच्या पतनानंतर त्यांच्या पराभवानंतर इसवी सन सातशे त्रेपन्नच्या सुमारास राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रावर सत्तारूढ झाले प्रारंभी हे चालुक्यांचे सामंत होते लक्षात ठेवा चालुक्यांकडे सामंत म्हणून काम पाहत होते राष्ट्रकुटांची नंदीवर्धन म्हणजे अचलपूर सातारा जिल्ह्यातील मान मराठवाड्यातील लातूर येथे सत्ता केंद्र तीन ठिकाणी त्यांची निर्माण झाली दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा तर दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा त्यानंतर त्याचा चुलता प्रथम हा गादीवर आला प्रथम या राजाने जगप्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा संबंध इथे आलेला आहे दंतीदुर्ग हा जो होता तो राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता त्यानंतर त्यांचा त्याचा चुलता प्रथम हा गादीवर बसला कृष्ण प्रथमने गादीवर आल्या आल्या जगप्रसिद्ध वेळूर येथील कैलास मंदिर बांधले राष्ट्रकूट राजे मात्र जैन धर्माचे अनुयायी होते नंतर आहे शिलाहार घराणे बघा महाराष्ट्रातला प्राचीन इतिहास जर आपण अभ्यासला तर कशा पद्धतीने नवनवीन घराणे उदयास आले शिलाहार घराणे जर आपण पाहिले तर इसवी सन सातशे पासष्ट मध्ये राष्ट्रकूट राजा राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने चांदोर अर्थात चंद्रपूरचा भाग जिंकून त्या ठिकाणी शिलाहारांना सामंत म्हणून नेमलेला आहे इसवी सन सातशे पासष्ट मध्ये शिलाहारांनी गोमंतक येथील वल्लीपट्टणम येथे आपली राजधानी बसवली तर हे जे शिलाहार घराणं होते तर शिलाहारांनी काय केलं गोमंतक येथे वल्लीपट्टणम येथे आपली राजधानी अं तिथे त्यांनी स्थापन केलेली दिसून येते पुढे जाऊया पुढचं बघूया आपण शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण उत्तर कोकण आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी या तीन ठिकाणी सत्ता केंद्र निर्माण झाली तर कुठे कुठे शिलाहारांनी सत्ता केंद्र निर्माण केले दक्षिण कोकण उत्तर कोकण आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी त्यामध्ये दक्षिण कोकणचे शिलाहार जे होते त्याच्यामध्ये या घराण्याचा मूळ संस्थापक जो होता विद्याधर जिमुत वाहन जिमुत वाहन हा आ, या दक्षिण कोकणाच्या शिलादारातला मूळ संस्थापक होता तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर हे त्याचे मूळ स्थान सोनेरी गरुड हे त्याच्या पक्षाचे चिन्ह होतं उत्तर कोकणचे शिलाहार कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होता तर कोल्हापूरचं जे शिलाहार घराणं होतं जतिग हा घराण्याचा मूळ पुरुष दुसरा भोज हा प्रसिद्ध राजा यानेच कोल्हापूर परिसरातील पंधरा किल्ले दुसरा भोज याने पल्ला पंधरा किल्ले बांधले असल्याचा उल्लेख आंबाबाई मंदिरात जे शिलालेख आहे त्यावरून लक्षात येतो शिलाहार राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत पुढचं घराणं आहे गोंड घराणे प्राचीन महाराष्ट्रात शेवटच्या काळामध्ये जो काही प्राचीन काळ होता त्याच्या शेवटच्या काळामध्ये हून आणि मुस्लिम आक्रमण झाली महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली यावेळी महाराष्ट्रात यादवांनी देवगिरी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली याच काळामध्ये चंद्रपूर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली कोलभिल हा या घराण्याचा संस्थापक होता पुढे आपण प्राचीन महाराष्ट्र पाहिल्यानंतर आता मध्य महाराष्ट्र बघूया आता तुम्ही हा सगळा भाग पाहिल्यानंतर शेवटचं यादव घराणा आलेला आहे मध्युगीन महाराष्ट्रामध्ये यादव कालखंड तर महाराष्ट्राच्या इतिहासात यादव काळाला अनन्य साधारण महत्व आहे कल्याणीच्या चालुक्याच्या पाडावानंतर दक्षिणेत तीन प्रबळ सत्तांचा उदय झाला त्यामध्ये कर्नाटकामध्ये होयसळ नावाची सत्ता आंध्रमध्ये काकतीय सत्ता आणि महाराष्ट्रामध्ये यादव सत्ता हे कधी झालं तर कल्याणीच्या चालुक्याच्या पाडाव्यानंतर याच्यामध्ये सुबाहूचा पुत्र दृढ प्रहर हा यादवांच्या देवगिरीच्या राजांच्या वंशाळातील मूळ पुरुष तर त्याचं नाव आहे दृढ प्रहर त्यानंतर पुढे आहे सिंगन द्वितीय हा पराक्रमी राजा त्याने मायनी येथे संगमेश्वराचे शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे मंदिर बांधलेले आहे तर याच्यामध्ये द्वितीय हा खऱ्या अर्थाने विक्रमी राजा होता पराक्रमी राजा होता त्याने ही मंदिरं बांधलेली आहेत सिंघनानंतर कृष्णदेव आला याने आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी माळव्याच्या परमाराचा पराभव केला त्यानंतर सत्तेवर आला महादेव यादव ओके कृष्णदेव नंतर त्यानंतर रामचंद्र यादव गादीवर आला त्याने देवगिरीला वैभवाच्या शिखरावर नेले तर रामचंद्र यादव यांनी खऱ्या अर्थाने इथे आपल्याला सुरक्षा लक्षात की देवगिरीला वैभवाच्या शिखरावर नेले देवगिरीचे वैभव ऐकून स्वतः अल्लाउद्दीन खिलजी याने बाराशे शहाण्णव मध्ये देवगिरीवर स्वारी केली देवगिरीवर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली संपत्ती व खंडणी घेऊन खिलजी माघारी फिरला रामचंद्र यादवने खंडणी देण्याचे बंद केल्यानंतर मलिक कपूरने देवगिरीवर आक्रमण केलं आणि रामचंद्रला कैद करण्यात त्यानंतर तृतीय शंकर देव हा यादव सम्राट मलिक कपूर याने तेराशे बारामध्ये शंकर देवाचा पराभव केला व देवगिरी हे दक्षिणेकडील मुस्लिम सत्तेचे पहिले केंद्र बनले तिथून खऱ्या अर्थाने, अर्थाने, अर्थाने मुस्लिम सत्तेचं पहिलं केंद्र बनलेलं आहे देवगिरी खिलजी घराण्यानंतर नंतर देवगिरीवर तुगलक घराण्याची सत्ता आली मोहम्मद बिन मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला आणली व देवगिरीस दौला दौलताबाद असं नाव दिले तर याच्यामध्ये मोहम्मद बिन तुगलक जो होता त्याने देवगिरी नाव काढलं आणि त्या देवगिरीला दौलताबाद असं नाव दिलं त्याच्यानंतर बहामणी राज्य आलेले तेराशे सत्तेचाळीस चौदाशे चौऱ्याण्णव महाराष्ट्रावर तेराव्या शतकाच्या अखेरपासून सुरू झालेली दिल्लीच्या सुलतानांची आक्रमणे व त्यानंतर झालेली बहामणी राज्याची स्थापना या खऱ्या अर्थाने महत्वाच्या घटना आहेत महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना कोणी केली हा प्रश्न विचारला गेलाय तर महाराष्ट्रामध्ये बहामणी राज्याची स्थापना हसन गंगू याने केलेली आहे तो या राज्याचा मूळ संस्थापक मोहम्मद गव्हाना मुत्सुद्दी सरदार त्याच्या मृत्यूनंतर बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले बघा तर बहामनी राज्याची स्थापना हसन गंगू याने केली पण हे जे मोठं राज्य होत त्या राज्याच विभागणी झाली पाच तुकडे झाले त्यामध्ये वराडमध्ये इमादशाही आली अहमदनगर येथे निजामशाही आली बिदर येथे बरीद बारीदशाही आली गोवळकोंडा येथे कुतुबशाही आली तर विजापूरची आदिलशाही अशा पद्धतीने बहामनी राज्याचे पाच तुकडे झालेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर मुघल कालखंड सुरू झाला दक्षिण भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील खानदेश व अहमदनगर ही स्वतंत्र राज्य आपल्या आधिपत्याखाली आणण्याची जबाबदारी अकबराची महत्वाकांक्षा होती त्यांना खानदेश आणि अहमदनगर खानदेशने अकबराचे सार्वभौमत्व स्वीकारले मात्र चांदबिबीने अकबराचा आदेश धुडकावला आणि शेवटी तह झाला जहांगीर व शहाजहान यांनीही अहमदनगरवर स्वारी केली मलिक अंबर हा निजामशाहीचा कारभार पाहत होता त्याने मुघलांबरोबर तह केला पुढे शहाजीराजे भोसले यांनी शहाजहान विरुद्ध युद्ध पुकारले तर अशा पद्धतीने जहांगीर व शहाजहान यांनी कशा पद्धतीने अहमदनगरवर स्वारी केली मलिक अंबर हा कारभार पाहत होता त्याने मुघलांबरोबर तह केला पुढे शहाजीराजे भोसले यांनी शहाजहान विरुद्ध युद्ध पुकारले मात्र सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी राजांचा पराभव झाला आणि निजामशाहीचा शेवट झाला त्यानंतर औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दखन विजयाचे स्वप्न पाहिले मात्र त्यात त्या त्याला यश आलेलं नाही नंतर मराठा कालखंड सुरू झाला सोळाशे तीस ते अठराशे अठराच्या दरम्यान तर मराठा कालखंडामध्ये काय होतं सोळाशे तीस ते अठराशे अठरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस ते ऐंशी त्यांचे दोन मुलं एक संभाजीराजे सोळाशे ऐंशी ते सोळाशे स सत्याऐंशी राजाराम महाराज सोळाशे सत्याऐंशी ते सतराशे शाहू महाराज येसुबाई राजधानी सातारा बाळाजी विश्वनाथ सतराशे दहा ते वीस त्यांचे दोन भाग पहिला बाजीराव चिमाजी अप्पा पहिला बाजीराव नानासाहेब रघुनाथराव आणि नानासाहेब रघुनाथरावांचे दोन मुलं दुसरा बाजीराव त्यानंतर धोंडो तोड पण नानासाहेब बाजीराव नानासाहेब माधवराव नारायणराव विश्वासराव विश्वासराव पानिपतवाले आणि मग सवाई माधवराव आणि सतराशे पंच्याण्णव ते अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा शेवट झाला एकोणविसाव्या शतकातील प्रबोधन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन एकोणविसाव्या शतकात महाराष्ट्रातील समाज जीवनात धर्माला फार महत्वाचे स्थान आले समाज जीवनावर धर्म संस्थेचा पगडा हिंदू धर्मामध्ये कर्मकांड व्रत वैकल्य धर्म अनुष्ठाने इत्यादींना महत्व आहे आळशी पुरोहित वर्ग अंधश्रद्धावर रूढी परंपरांना जास्त महत्व दिलं गेलं धर्मात बेबंद शाहीची निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्रातलं समाज जीवन वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था श्रेष्ठ कनिष्ठ स्पृश्य अस्पृश्य याबाबत कडक निर्बंध होते समाज अनेक जाती उपजातींमध्ये विभागला गेला पुरुष प्रधान समाज व्यवस्था स्त्रियांची स्थिती अली का अल स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता हो सती बालविवाह विधवा विवाह बंदी केशवपन बहुपत्नीकत्व देवदाशी या प्रथा आहेत एकोणविसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रामध्ये आता प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आता प्रबोधन म्हणजे काय तर समाजात प्रचलित असलेल्या आचार विचार व्यवहारात जेव्हा दोष निर्माण होतात व ते समाजाला बुद्धिनिष्ठ व क्लिष्ट विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याचा प्रयत्न करतात त्या प्रक्रियेला प्रबोधन असं म्हटलं जात महाराष्ट्रामध्ये प्रबोधन चळवळीचे कारण काय तर त्यामध्ये आहे पाश्चात्य संस्कृतीचा अभाव बुद्धी प्रामाण्यवाद राष्ट्रवाद औद्योगिकीकरण उदारमतवाद व्यक्ती स्वातंत्र्य समता या संकल्पनांची महाराष्ट्रीय जनते ओळख नऊ शिक्षितांमध्ये जाणीव निर्माण झाली पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण सुरू शिक्षण सर्व जाती धर्मांना स्त्रियांना खुले केले आपल्या समाजातील खुळचट कल्पना चालीरीती रूढी व परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीची कारणं आहेत म्हणून यातून महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या त्यानंतर ख्रिस्ती मिशनरीचे कार्य समाज व्यवस्था व दाखविण्याचे काम समाजातील अनिष्ट चालरीती रूढी परंपरा यावर काढाडून लक्ष ठेवा महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळीस व प्रबोधनास जागव इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाज व्यवस्था परंपरा व परंपरागत धर्म यांच्यातील दोष दाखवण्याचे काम समाजातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यावर काढून टीका महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळीस व प्रोत्साहन चालना त्यानंतर वैज्ञानिक व भौतिक सुधारणा इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिक सुधारणा यांचा अवलंब करावा आपल्या मागासलेपणाची जाणीव तेथील तरुणांना होते धर्म व विचार प्रसाराची साधनं मुद्रण कलेचा शोध लागलेला होता भारतीय भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं छापील ग्रंथ वृत्तपत्रांमधून जांभेकर व तरखडकर बंधू यांनी लोकहितवादी हे प्रबोधनात्मक लेखन असं सा सांगितलं धार्मिक व सभा सुधारणा चळवळी समाज सुधारणांकडून सुधारणा चळवळी केली जात आहे पहिले आहे जगन्नाथ शंकर सेठ दहा फेब्रुवारी अठराशे तीन मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचा गाव मुरकुटे हे त्यांचे उप उपनाम लहानपणी वडिलांचा मृत्यू झाला संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केलेला आहे जगन्नाथ शंकर शेट शैक्षणिक कार्य जर म्हटलं तर त्याच्यामध्ये विद्यादाना केली जाचा उद्धार होणार नाही असे एल्फिनस्टरला स्पष्टपणे सांगितले अठराशे बावीस साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली पहिलीच संस्था व मुंबई व वा मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू आहेत बाळशास्त्री जांभेकर सदाशिवराव छत्रे यांचे फार मोठे योगदान आहे इल्फिन्स्टनच्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून इल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशन वर नानांची नियुक्ती याच बोर्डाचे अठराशे छप्पन्न साली विद्याखातात रूपांतर झालेलं आहे अठराशे पंचेचाळीस साली दादाभाई नवरोजी भाऊदाजी लॉर्ड लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली त्यास नानांची सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारण पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव नंतर ख्रिस्ती मिशनरींचे कार्य वैज्ञानिक व भौतिक सुधारणा धर्म व विचार प्रसाराची साधने धार्मिक व समाज सुधारणा चळवळी यामध्ये पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण सुरू झालं शिक्षण सर्व जाती धर्मांना स्त्रियांना खुले करण्यात आलं त्याच्यामध्ये आपल्या समाजातील खुळसट कल्पना चालीरीती रूढी व परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीची कारणे काय आहेत हे समजले यातून महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात आ, ख्रिस्ती समाज ख्रिस्ती मिशनरींचे कार्य परंपरागत धर्म यातील दोष दाखविण्याचे काम महारा समाजातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांची कडाळून टीका यावर महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळीस व प्रबोध प्रबोधनास चालना त्यानंतर वैज्ञानिक व ख्रिस्ती मिशनरीचं काय कार्य होतं बघा त्या काळामध्ये व्यवस्था व परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचे काम समाजातील अनिष्ट चालिरुती रूढी व परंपरा यावर काढून टीका महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळीस अं चालना वैज्ञानिक व भौतिक वैज्ञानिक व भौतिक सुधारणा इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन भौतिक सुधारणा यांचा अवलंब केला आपापल्या मागासलेपणाची जाणीव इथे करून घेतली धर्म व विचार प्रसाराची साधन कलेचा शोध लागला भारतीय भाषांमध्ये रूपांतर ग्रंथ वृत्तपत्रांमधून जांभेकर तरखडकर बंधू लोकितवादी यांचे प्रबोधनात्मक लेखन आपल्याला दिसून येतं धार्मिक व समाज सुधारणा चळवळी समाज सुधारकांकडून सुधारणा चळवळी सुरू झाल्या तर महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक आहेत जगन्नाथ शंकर शेठ अठराशे तीन अठराशे पासष्ट दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव मुरकुटे हे त्यांचे उपनाम लहानपणी वडिलांचा मृत्यू संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केला शैक्षणिक कार्य विद्याधानाखेरीज आमचा आमचा उद उधार होणार नाही असे एल पी सांगितले अठराशे बावीस बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली ही पहिली संस्था मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू आ, सुरू केल्या बाळशास्त्री जांभेकर के सदाशिवराव छत्रे हे त्यांचे मोठे योगदान आहे एल्फिन्स्टनच्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झाले सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशन तर नानांची नियुक्ती याच बोर्डाचे अठराशे छप्पन साली विद्या खात्यात रूपांतरण झाले अठराशे चौपन्न साली दादाभाई नवरोजी डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली त्यास सर्वोतोपरी सहकार्य मिळालेलं आहे स्वतःच्या जागेत शंकर जगन्नाथ शंकर शेठ मुलींची शाळा काढली ग्रँट मेडिकल कॉलेजला स्थापना करण्यात सहभाग मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु जे जे स्कूल ऑफ आर्टच्या संस्थेप्रमाणे स्थापनेप्रमाणे त्यानंतर यांचे सामाजिक कार्य जर आपण पाहिलं तर अठराशे सेहेचाळीस साली म्युनिसिपल ऍक्ट संमत होण्यामागे नानांचे प्रयत्न एकोणवीस ॲग्री आर्टिकल्चर सोसायटी व ज्योग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू करण्याचे नानांचे प्रयत्न राजकीय अठराशे बावन्न साली दादाभाई नवरोजी यांच्यासह बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबईत स्थापन केली अठराशे पस्तीस मध्ये जस्टिस ऑफ स्पीस या या पदावर नियुक्ती योग्यता आचार्य जावडेकर लोकांच्या वतीने मत, सरकारशी बोलणारे मध्यमस्थी करणारे मुंबईतील पहिले गुजराती आचार्य दु, दुभंग दु, मुंबईचा अनभिषिक्त महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक इतिहास संशोधक आणि विचारवंत जन्मता पोंभुर्ले या खेड्यात रत्नागिरी जिल्ह्यात सहा हजार अठराशे बारा साली शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच गणिताचे शिक्षक झाले संस्कृत इंग्रजी मराठी गणित भूगोल तर या सगळ्या भाषांचं ज्ञान शैक्षणिक कार्य बॉम्बे नेव्ही नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची डेप्युटी सेक्रेटरी कॉलेज कॉलेजमध्ये प्राध्यापक व सरकारच्या शिकण शिक्षण खात्यात जमा होते गणित व विज्ञानावर आधारित शून्य लब्धी हे पुस्तक मराठीत लिहिले वृत्तपत्र व वाङ्मयन मधली क्षेत्र शे, अठराशे बत्तीस साली दर्पण हे महाराष्ट्र मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक या ठिकाणी सुरू झालं अं हे लक्षात ठेवा मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक अं पहिले साप्ताहिक सुरू केले इंग्रजी व मराठी भाषेत ते निघत असे अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक गुरु विज्ञानाचा प्रसार प्रचार करणे हा त्यांचा उद्देश भारतीय ताम्रपट शिलालेख यांचे संशोधन व महाराष्ट्र वाचन करून अनेक निबंध लिहिले त्यामुळे त्यांना आद्य व्याकरण नितीश कुमार नीती कथा सार संग्रह इत्यादी सामाजिक कार्याचा विचार केला तर हिंदू धर्मातून परत धर्मात गेलेल्यांना परत शुद्ध करण्यासाठी स्वधर्मात स्वधर्मात घ्यावे असे स्पष्ट विचार यातून शेषाद्री प्रकरण भोवले योग्यता अज्ञ सुधारक मराठी वृत्तपत्रांचे जनक आद्य इतिहास संशोधक सुधारणवाद्यांचे प्रवर्तक इत्यादी पंडित निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची झीज सेवा करणारा हा त्यागी काळ ठरलेला आहे नंतर आहे पांढुरंग दादोबा पांडुरंग तर्फ अठराशे चौदा ते अठराशे ब्याऐंशी महाराष्ट्रातील पहिले धर्मगुरु व्याकरण व भाष्यकार स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार मराठी भाषेचे पाणीने म्हटले जातं मुंबई ते अठराशे चौदा मध्ये जन्म झाला मूळ वसई वसईजवळील तरखड बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण काही काळ संस्थानांच्या नावाबाचा मालिक ना, आले मध्ये अठराशे बावन मध्ये अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर पदावर नेमणूक करायला लागली भिलांच्या बंडाने यशस्वीपणे सामना केल्यामुळे राव बहादुरी पदवी दिली एकशे बा, सामाजिक धार्मिक सुधारणा मानव धर्म सभा परमहंस सभा त्यानंतर यांचं शैक्षणिक कार्य दिलेलं आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्ञान प्रसारक सभा स्थापन झाली ज्ञान व प्रसार व सामाजिक जागृती क्षेत्रातले कार्य मराठी भाषेचे व्याकरण मराठी नकाशाचे विद्येच्या लाभाविषयी विधवाश्रमार्जन यशोदा पांडुरंगी पारमहसिक ब्रह्मधर्म आत्मचरित्र शिशुबोध इत्यादी ग्रंथ यमुना पर्यटन या बाबा पदमजी यांच्या पंथात ग्रंथात नियजी पांडुरंग याचा पुनर्विवाह लेखकानी अ वांगमै क्षत्रत्रले कार बरा